मुलांनो, या आधी आपण दुष्काळ हा घटक पाहिला, आज आपण जलव्यवस्थापन हा घटक पाहणार आहोत. जलव्यवस्थापन म्हणजे काय ते आपण पाहूया. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात आपल्याला 4 महिने पाणी मिळत असते. कशापासून मिळतंय? पावसापासून. मग ते पाणी आपण योग्य रीतीनं साठवलं पाहिजे. पाणी साठवणं म्हणजे काय करणं? बघा, मोठमोठ्या टाक्यामध्ये पाणी साठवून ठेवायचं आणि ते वर्षभर होईल अशा पद्धतीनं वापरायचं. मग काही ठिकाणी काय केले जातात? धरणं बांधली जातात. प्रत्येक ठिकाणी धरण बांधणं शक्य नसतं. मग अशा वेळेस वेगवेगळे चर खणले जातात, बांध घालून पाणी अडवलं जातं. पावसाचे पाणी थांबवायला शिका, थांबलेल्या पाण्याला जिरवायला शिका. पाणी जमिनी जिरवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात, मोठी धरणे बांधली जातात. परंतु सर्व ठिकाणी धरणे बांधणे शक्य नसते. अशा वेळी लहान लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवणे, अशी कामे शासन व नागरिक एकत्र येऊन करतात. काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यामध्ये साठवता येते. अशा सर्व पद्धतीमुळे जास्तीत जास्त पाणी साठवले जाते. नेहमी लक्षात ठेवा, पाणी हेच जीवन, म्हणून पाणी आडवा आणि जिरवा आणि काटकसरीने वापर करा. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, तसेच पावसाचे पाणी साठवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यामध्ये साठवणे महत्वाचे असते. अशा पद्धतीने पावसाळ्यानंतरच्याही काळात पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच जलव्यवस्थापन असे म्हणतात.